नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत कोणत्याही आउटफिट वर मॅच होणारी हँडबॅग, शॉपिंग बॅग, पर्स। तुम्ही साडीवर, ड्रेसवर अगदी इझी टू कॅरी करू शकता आणि शिवायला पण अगदी सोपी आहे। जास्त वेळ पण नाही लागत आणि कमीत कमी वेळामध्ये बनून तयार होते। तसेच मी काल एक प्रवासी बॅगचा व्हिडिओ दाखवला होता, तर ज्या कोणत्या ताईंनी प्रवासी बॅगचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो पण बघा, कारण की मला प्रवासी बॅगसाठी खूप साऱ्या ताईंच्या रिक्वेस्ट होत्या, त्यामुळे मी काल तो व्हिडिओ दाखवलेला आहे। नसेल बघितला तर त्याची लिंक मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये पिन करते, तिथे जाऊन पण तुम्ही निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करून बघू शकता। आणि व्हिडिओ आवडला, युजफुल वाटला तर लाईक पण करत चला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा। आणि जर तुम्ही आपल्या वर्षा फॅशन या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, असेच नवनवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नवीन डिझाईनचे हँडबॅग कशी बनवायची। तर त्यासाठी मी इथे गोनी घेतलेली आहे एमटी, तर याचं माप घेतलेलं सांगते मी तुम्हाला। तर याची लांबी आहे 23 इंच आणि रुंदी घेतलेली आहे 18 इंच, ठीक आहे। तर 23x18 इंचाची मी गोनी घेतलेली आहे, तर तिला आपल्याला अशा पद्धतीने जिकडनं 23 इंच लांबी होती त्या साईडने आपण अशा पद्धतीने सेंटरपासून फोल्ड करून घेतलेली आहे। आता ही फोल्ड घडी आपली आलेली आहे 11.5 इंचाची, ठीक आहे। आणि याची अशी लांबी आहे 18 इंच, ठीक आहे। तर बघा अगोदर असा चौकोन होता, त्यानंतर मी अशी फोल्ड केली आणि अशा पद्धतीने आता इकडनं बंद बाजू आहे आणि इकडनं ओपन साईड आहे। आता ज्या बाजूने ही ओपन साईड आहे त्या बाजूने आपण सेंटरला एक मार्क करायचे। तर बघा सेंटरला मार्क करण्यासाठी मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेलं आहे आणि इथे आपण सेंटर काढून घेतलेलं आहे। आता त्यानंतर आपल्याला इथे एक हाफ सर्कल ड्रॉ करायचं आहे, तर ह्याचे मी अगोदर बघते बरोबर सेंटरला आलेला आहे की नाही ते मार्क आपला। तर सेंटरपासून 3 इंच इकडे आणि 3 इंच तिकडे आपण इथे मार्क करून घेत आहोत। इथे आपल्याला हाफ सर्कल तयार करायचं आहे, पुन्हा पुन्हा माप चेक करून घ्यायचं, थोडंफार इकडे तिकडे असेल तर ते करेक्ट करून घेऊ शकता। तर बघा अशा पद्धतीने आपण हे 3-3 इंचावर सेंटरपासून मार्क केलेलं आहे। आता इथे तुम्ही कुठ म्हणजे 5 इंचावरती इथे मी पुन्हा लांबीनुसार मार्क केलं आहे। जर ते तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही असे ताटलीने पण एक सर्कल काढून घेऊ शकता आणि जर प्लेट बसत नसेल तर तुम्ही हाताने पण अशा पद्धतीने माझ्यासारखंच हाफ सर्कल ड्रॉ करून घेऊ शकता। तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी हाफ सर्कल काढून घेतलेला आहे। पुन्हा एकदा दाखवते मी तुम्हाला फोल्ड करून, तुम्हाला असं नसेल जमत तर तुम्ही फोल्ड करून पण काढू शकता आणि तो 5 इंचाच्या पॉईंटचं काही घेणं नाही। आणि त्यानंतर मी खालच्या साईडने पुन्हा एक हाफ सर्कल म्हणजे फोल्ड करून घेतलेला आहे, तिथे पण आपण अशा पद्धतीने एक लाईन ड्रॉ करून घेत आहोत हाफ सर्कलची। म्हणजे आपली युनिक डिझाईन आहे, त्यामुळे मी इथे वेगवेगळ्या शेपमध्ये तुम्हाला ह्या पर्सेस म्हणा हँडबॅग दाखवत असते। तर बघा अशा पद्धतीने आपण खाली पण हाफ सर्कलला अशा पद्धतीने राऊंड शेप देऊन घेत आहोत म्हणजे हाफ सर्कलचा। तर बघा अशा पद्धतीने आपण ही लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे। आता ओपन केल्याच्या नंतर तो अशा पद्धतीने दिसणार आहे आपल्याला अर्धवर्तुळ। आता बरोबर आपण जिथे मार्किंग केली त्यावरतीच कटिंग करून घेत आहोत। तर सर्वात अगोदर आपण जो खालचा पार्ट आहे अर्धवर्तुळाचा तो कटिंग करून घेत आहोत। आपल्याला वरचा वर्तुळ कट नाही करायचा, पण माझं ते लक्षात नव्हतं राहिलं त्यामुळे मी वरतून पण कटिंग केली आणि नंतर ते लक्षात आलं, पण तुम्ही अशी चूक नका करू। तर मैत्रिणींनो, फक्त आपल्याला ह्या खालच्या साईडनी कट करायचंय, माझं चुकून इथून पण कट झालं, त्याच्यामुळे मी आता हे दुसरी गोनी कट करून घेते म्हणजे दोन पार्ट आपले तयार होतील, कारण की आपल्याला इथून कट नव्हता करायचा पण माझ्याकडून ते कट झालं। आता मी दुसरी गोनी ह्या दोन्ही अशाच कट करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला पुढे, ठीक आहे, तुम्ही अशी मिस्टेक नका करू। तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपण ही गोनी कट करून घेतलेली आहे आणि इथला हाफ सर्कलची जी लाईन आहे ती पण ड्रॉ करून घेतलेली आहे दोन्ही पार्टला, ठीक आहे। आता यानंतर मी हा एक पार्ट जरा वेळ साईडला ठेवते आणि ह्या एका पार्टवर दाखवते। तर त्यासाठी मी अगोदर इथे एक कपडा घेतलेला आहे, तुम्ही तुमच्याकडे जो कोणता कपडा अवेलेबल असेल तो इथे कट करून घेऊ शकता। तर हे दोन कापड घेतलेले आहेत मी दोन पार्टसाठी। तर याची रुंदी आहे आपली 8.5 इंच आणि मी लांबी घेतलेली आहे 32 इंच। तुम्ही हे माप कमी जास्त पण करू शकता तुमच्या मनाने पण। आणि त्यानंतर आपण हा बघा एक पार्ट बाजूला घेत आहे मी यामधला आणि जो वरचा आपला सर्कल आहे तिथे आपल्याला अशा प्लेट्स म्हणा चुन्या पाडत पाडत आहे जो काही कपडा आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे। तर अगोदर तुम्ही टाचणी पण लावून घेऊ शकता म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल। तर चला मी टाचणी लावते आणि दाखवते। तर बघा मैत्रिणींनो, मी अशा पद्धतीने अगोदर टाचणी लावून घेतलेली, इथं लावली होती तर मला हा कपडा कमी पडत होता ह्या खालच्या कापडाला गोनीच्या, त्यामुळे मी जराशा खाली अशा या टाचण्या लावून घेतलेल्या आहेत। तुमच्या पण हे कपड्याला कमी पडत असेल तर तुम्ही असेच हा शेपचं काही नाही, हे आपण कमी मोठा जास्त करू शकतो। फक्त हे जे कापड आहे ते बरोबर आपल्याला ह्या शेपच्या खालीपर्यंत पुरलं पाहिजे, ह्या हिशोबाने तुम्हाला ह्या टाचण्या
लावून घ्यायचे आणि चुन्या पाडून घ्यायच्या आहे. आता जसे चुन्या आपण केले यावरतीच आपण शिलाई पण मारून घेऊया. ठीक आहे, तर बघा मैत्रिणीनं अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला छोटछोट्या गोष्टी म्हणा, बारीक सारीक युनिक टिप्स आणि ट्रिक्स पण शेअर करत असते शिलाईत कामातल्या. म्हणजे तुम्ही नव्याने जरी शिवणकाम शिकत असाल तरी पण तुम्ही नक्कीच शिवू शकता. तर बघा आता हे टाचणे पण मी काढून घेत आहे, म्हणजे जे आपण स्टिचिंगच्या अगोदर लावलेले होते, आणि त्यानंतर हा जो काही खालचा पार्ट आहे तो पण आपण व्यवस्थित असा स्टिच करून घेत आहोत गोणीबरोबर, आणि जो काही एक्स्ट्रा वाटत असेल तो पार्ट आपण कटिंग करून घेऊया. तुम्हाला असं नसेल करायचं, तुम्ही जो काही मी 8.5 इंच रुंदी घेतलेली आहे तो पार्ट तुम्ही जास्त घेऊ शकता, म्हणजे तुम्ही जे वरती सर्कल आखलेला आहे बरोबर तिथपर्यंतच स्टिच करून घेऊ शकता त्या कापडाला. तर बघा अशा पद्धतीने आपण स्टिच केलेलं आहे, तर एक्स्ट्राचा जो काही पार्ट आहे तो मी फॅब्रिक कट करून घेत आहे आणि दुसरा पार्ट पण अशाच पद्धतीने तयार करून घेते आणि स्टिच करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. ठीक आहे, तर बघा मैत्रिणीनो अशा पद्धतीने मी हे दोनही पार्टला स्टिच करून घेतलेले आहे. आता यानंतर हा जो मध्यभागी तुम्हाला सर्कल दिसत आहे तिथे तुम्ही तुमचं जे कोणतं म्हणजे बसेल कपडा किंवा पुट्टा कट करून तुम्ही अशा पद्धतीने असा हाफ सर्कल ड्रॉ करून घेऊ शकता आणि दुसऱ्या कापडाचा आपल्याला इथे सर्कल स्टिच करून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर मी हा पुट्टा कट करून घेतलेला आहे आणि बरोबर आपल्याला ह्याच मापचा सर्कल इथे कट करून घ्यायचा आहे. तर हे डबल फोल्डमध्ये कपडा आहे आणि अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे. आता ह्या सर्कलची मार्किंग आपण यावरती करून घेऊया. तर बघा मैत्रिणीनो जसं आपण हा पुट्टा ठेवलेला आहे तशीच मी इथे मार्किंग करून घेत आहे. तुम्ही अगोदर ही हाफ सर्कलची मार्किंग करून घ्या कोणत्याही कागदावर, म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल. तर बघा अशा पद्धतीने मार्किंग केली यावरती आपण स्टिच करूया, एवढा पार्ट आपण ओपनच ठेवणार आहोत. तर बघा मैत्रिणीनो जिथे आपण हाफ सर्कलची ते पुट्ट्याच्या प्रमाणे मार्किंग केली त्यावरती आपण स्टिच पण करून घेत आहोत अगदी व्यवस्थित आणि स्टेप बाय स्टेप दाखवत आहे. मी अगोदर टाचणी लावून घेतली होती दोन कापडाला मध्ये आणि कडेकडेचा एक्स्ट्राचा पार्ट कट केलेला आहे आणि जो थोडे छोटे छोटे कट पण देऊन घेत आहोत आपण पलटी मारण्याच्या अगोदर, आणि जिकडनं पार्ट ओपन ठेवलेला आहे तिकडनं आपण हा जो काही हाफ सर्कल आहे तो पलटी मारून घेतलेला आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहे, दुसरा पण असंच तयार करून घेते. मैत्रिणीनो अशा पद्धतीने मी हे दोनही हाफ सर्कल स्टिच करून घेतलेले आहे, पलटी पण मारून घेतलेली आहे यावरती. ठीक आहे, आणि अशा पद्धतीने दिसत आहे. आता यानंतर आपल्याला हे कापड घ्यायचं आहे, त्यावरती आपण हे तयार केलेले हे सर्कल आहे ते स्टिच करून घ्यायचे. तुम्ही हवं तर अगोदर टाचणी लावून घेऊ शकता, म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल. तर चला मी इथे अगोदर टाचणी लावून घेते. तर बघा मैत्रिणीनो मी अगोदर इथे टाचणी लावून घेतलेली आहे, आता यावरतीच आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचा पार्ट कट करून घ्यायचा आहे. तर बघा मध्ये मध्ये शिलाई करताना टाचणीमध्ये येत असेल तर ती काढून घ्यायची आहे, थोडाफार कपडा कमी जास्त होत असेल तर तो तुम्ही इथे ऍडजस्ट करून घेऊ शकता एखादी चुनी वगैरे पाडून, आणि त्यानंतर जो काही एक्स्ट्राचा पार्ट आहे तो बघा आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे, दुसरा पार्ट पण अशाच पद्धतीने जोडून घ्यायचा आहे. तर जोडते दाखवते. तर बघा मैत्रिणीनो अशा पद्धतीने दोनही पार्टचा आपण आमधला जो पार्ट आहे सर्कलचा तो स्टिच करून घेतलेला आहे. आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे बेल्ट अटॅच करायचं आहे. तर मी इथे बेल्टसाठी रेडीमेड बेल्ट घेतलेला आहे, तुम्ही याच्याऐवजी कापडी पण करू शकता. मी अगोदर दाखवलेलं आहे बेल्ट कसं तयार करायचं ते. तर याची लांबी घेतलेली आहे मी 17 इंच. ठीक आहे, तर बघा अशा पद्धतीने सेंटरला आपल्याला एक मार्क करून घ्यायचा आहे आणि सेंटर पासून आपल्याला बेल्ट 3 इंच इकडे आणि 3 इंच तिकडे असा हा बेल्ट लावून घ्यायचा आहे. तर बघा मी इथे सेंटरला मार्क केली आणि बरोबर कडेकडेला 3-3 इंचावरती मार्क करत आहे आणि हा जो काही बेल्ट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायची आहे. तर अगोदर मी या बेल्टला टाचणी पण लावून घेते, म्हणजे की आपल्याला स्टिच करायला बरं पडेल. आणि दुसरा पण बेल्टला मी अशाच पद्धतीने टाचणी लावून घेते आणि स्टिच करून घेऊ. तर बघा दोन्ही पण साईडने मी असे सेंटर पासून 3 इंच इकडे 3 इंच तिकडे टाचणी लावून घेतलेली आहे बेल्टला, आणि यावरतीच आपण स्टिच पण करून घेऊया. ठीक आहे, तर बघा स्टिच करता करता मध्ये टाचणी पण काढून घ्यायची जर तुमच्या स्टिचिंगच्या मध्ये येत असेल तर. आणि हा एक बेल्ट स्टिच केला, दुसरा पण बेल्ट मी अशाच पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे. ठीक आहे, आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक टेलरिंग मटेरियलमध्ये ही झिप भेटते ती घ्यायची आहे आणि बघा रनरवाली साईड खालच्या साईडने ठेवून आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे. अगदी व्यवस्थित दाखवत आहे मी तुम्हाला आणि अगदी सोपी पद्धत आहे आणि अगदी झटपट शिवून तयार होणारी ही बॅग आहे आणि वेगवेगळ्या डिझाईनच्या वेगवेगळे प्रकार मी तुमच्यासोबत घेऊन येत आहे रोज युनिक आयडिया. आणि यानंतर आपल्याला या झिपवरती दापटीप पण देऊन घ्यायची आहे आणि दापटीप देताना हे जे काय बेल्ट आहे ते आपले वरतून येणार आहे, म्हणजे बेल्टवरती पण आपली डबल शिलाई येणार आहे, म्हणजे की आपले बेल्ट पण मजबूत राहणार आहे. ठीक आहे, अगदी सोप्या पद्धतीने दाखवत आहे मी. आता यानंतर दुसऱ्या साईडने पण आपल्याला जो दुसरा कपडा आहे तो अशाच पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे, त्याची पण राईट साईड झिपच्या बाजूने आहे आणि त्यावरतून आपण हा कपडा ठेवून घेत आहोत. आणि जशी त्या पार्टला झिप लावून घेतली तशीच इकडच्या बाजूने पण ही झिप अटॅच करून घेऊ आणि हिच्यावरती पण दापटीप देऊन घेऊया.
तर बघा अशा पद्धतीने आपण ही जी पॅ अटॅच करून घेतलेली आहे ना आतील साईडनी, ती अशा पद्धतीने दिसणार आहे. आता यानंतर आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा आहे. तुम्ही हवं तरी त्या अगोदर टाचणी लावून घेऊ शकता. तर मैत्रिणींनो, सर्वात अगोदर मी इथे पिना लावून घेतलेला आहे, टाचणी लावून घेतलेली आहे. म्हणजे की आपल्याला हे थोडाफार भाग जर कमी जास्त झाला असेल तर तो तुम्ही करेक्ट करून घेऊ शकता. ठीक आहे, दोन्ही पण हाफ सर्कल अशा पद्धतीने फोल्ड करून आता यावरतीच आपल्याला स्टिच पण करून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, मी या गोणीच्या आतून कुठलंही अस्तर लावलेलं नाही, म्हणजे आतल्या साईडनी. तुम्हाला जर आतल्या साईडनी पण वेगळं कापडी अस्तर लावायचं असेल तर ते तुम्ही लावू शकता, तर मी नाही लावलेलं. तर बघा अशा पद्धतीने आपण स्टिच केली आणि एक्स्ट्राचा पार्ट आपण कट करूया. तुम्हाला हवं असेल तर पायपिंग करून घ्या, पण मी नाही केलेली. आणि इथे मी डबल टिप मारून घेते आणि डबल टिप मारल्याच्या नंतर मग तुम्हाला पुढे दाखवते. ठीक आहे, तर बघा मैत्रिणींनो, मी यावरती डबल डबल टिप पण मारून घेतलेली. आता ही झिप ओपन करून आपण ही बॅग राईट साईडला टर्न करून घेऊया. तर बघा दोन्ही साईडने ती अशा पद्धतीने दिसत आहे आणि आतील साईडनी अशा पद्धतीने तिचा लुक आलेला आहे. म्हणजे युनिक आयडिया आणि हटके आयडिया मी तुम्हाला वेगळी डिफरंट टाईप मध्ये दाखवलेली आहे. नवीन नवीन आयडिया रोजच घेऊन येत असते. तर बघा फ्रंट साईड बॅक साईड असं काहीच नाही, तुम्ही दोन्ही साईडने यूज करू शकता. खूप सुंदर अशी आपली हँडबॅग, पर्स, शॉपिंग बॅग बनून रेडी झालेली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला जाता जाता एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये पण सांगा. तर बघा मैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीने साडीवर, ड्रेसवर अगदी इझी टू कॅरी करू शकता आणि आउटफिटवर मॅच होणारा तुम्ही कलर घेऊ शकता. वेगवेगळ्या युनिक डिफरंट टाईपमध्ये मी तुम्हाला हँडबॅग, पर्स कशी शिवायची ते दाखवते. त्याचबरोबर आतमधला स्पेस पण तुम्ही बघू शकता, खूप मोठा असा स्पेस आहे यामध्ये. तुम्ही शॉपिंग बॅग म्हणून पण घेऊन जाऊ शकता आणि अशीच तुम्ही कॅरी करायला पण अगदी सोपा आहे आणि दिसायला पण अगदी युनिक डिझाईन दिसत आहे. तर कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय.